लीलावती हॉस्पिटलने त्यांचं केलेलं चुकीचं निदान, केलेले चुकीचे उपचार, सतत 10 महिने, म्हणजे त्यांना अस्थमा नसतानाही अस्थमा आहे असं सांगितलं गेलं. लॅबचे रिपोर्ट्स वेगळेच सांगत होते. प्रॉब्लेम हार्टचा होता, इलाज त्यांनी अस्थम्याचा करत राहिले, त्या गोळ्यांचा, प्रचंड औषधांचा, इंजेक्शनांचा याचा डोस देत राहिले, आणि सलग 10 महिने असे चुकीचे उपचार चालू राहिल्यामुळे त्यांची तब्येत वेगाने ढासळत गेली, वेगाने ढासळत गेली. आणि शेवटी जो हार्टचाच मुळात प्रॉब्लेम होता तेव्हाच त्याचे हार्टवरच उपचार झाले असते, तर आज ही दुर्दैवी वेळ कोसळली नसती. प्राध्यापक हरी नरके यांचं आज निधन झालेलं आहे. भारतीय विचार विश्वाची अपार हानी झाली आहे, आणि याला जबाबदार लीलावती हॉस्पिटलने त्यांचं केलेलं चुकीचं निदान, केलेले चुकीचे उपचार, सतत 10 महिने, म्हणजे त्यांना अस्थमा नसतानाही अस्थमा आहे असं सांगितलं गेलं. लॅबचे रिपोर्ट्स वेगळेच सांगत होते. प्रॉब्लेम हार्टचा होता, इलाज त्यांनी अस्थम्याचा करत राहिले, त्या गोळ्यांचा, प्रचंड औषधांचा, इंजेक्शनांचा याचा डोस देत राहिले. आणि जामनगरला ज्यावेळेस प्राध्यापक हरी नरके यांनी दुसऱ्या एका डॉक्टरकडे चौकशी केली त्यावेळेस लक्षात आलं की मुळात उपचारच चुकीचे होत आहेत, आणि सलग 10 महिने असे चुकीचे उपचार चालू राहिल्यामुळे त्यांची तब्येत वेगाने ढासळत गेली, वेगाने ढासळत गेली. आणि शेवटी जो हार्टचाच मुळात प्रॉब्लेम होता तेव्हाच त्याचे हार्टवरच उपचार झाले असते, तर आज ही दुर्दैवी वेळ कोसळली नसती, वेळ आली नसती. त्यामुळे लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टर्सवर दोषी जावा, डॉक्टर्सवर शोधून सदोष मनुष्यवधाचा, कल्पेबल होमिसाईडचा गुन्हा दाखल करून याची सखोल चौकशी शासनाने केली पाहिजे. याच्यामुळे कोणतं षडयंत्र तर नाही ना हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. कारण प्राध्यापक हरी नरके एक पुरोगामी विचार विश्वाचे एक फार मोठं हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि एकाकीत एक चळवळच होती. त्या हरिभाऊंच्याबद्दल शासनाने सखोल चौकशी करावी, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.